यानंतर आता पुन्हा एकदा एक राजकीय बातमी। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विट युद्ध रंगल्याचं दिसतंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीनं ट्विट करत आता उत्तर दिलंय, तर त्यावर भाजपनं सुद्धा ट्विट करत राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय। पाहूयात या ट्विट्समध्ये नेमकं काय म्हटलंय। तर आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळेंवरून हे ट्विट युद्ध रंगलेलं आहे आणि त्यावर आता राष्ट्रवादीच्या या ट्विटला भाजपनं देखील पुन्हा उत्तर दिलेलं आहे। साहेबांनी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे, तर बावनकुळेंना त्यांच्यावर काही बोलायला मला बोलावंसं वाटत नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं। दरम्यान सुरुवातीला राष्ट्रवादीने चंद्रशेखर बावनकुळेंवर काय ट्विट केलं होतं आपण ते पाहूयात। आदरणीय पवार साहेब यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे तितकं बावनकुळे यांचं वय आहे याची जाण तुम्हाला उशिरा का होईना झाली हे महत्वाचं। फक्त एक राहून गेलं, ते म्हणजे आदरणीय साहेबांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून फोडाफोडीचं राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीनं सरकार स्थापनेची मुळीच राहिलेली नाही। पवार साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांच्या हिताचे जे सर्वसमावेशक निर्णय घेतले त्याची सर तुम्हाला येणार नाही हे महाराष्ट्र जाणतो। स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या राजकीय आदर्शांवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे। जातीय तेढ निर्माण करणं, विकासाऐवजी केवळ धर्माचं राजकारण करणं ही वृत्ती पवार साहेबांनी कधीच जोपासली नाही। आणि हो, तुम्ही कितीही रेटून खोटं बोलून तुमचं कंत्राटी भरतीचं पाप दुसऱ्याच्या माथी टाकण्याचा प्रयत्न करा। महाराष्ट्राला हे चांगलंच माहिती आहे की त्यावेळेसच्या कॅबिनेटमधील मंत्री जे तुमच्या सोबत आता सत्तेत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यास असमर्थ आहात। आणि बावनकुळेजी, आपल्या संपूर्ण हयातीत आदरणीय पवार साहेबांनी सत्तेच्या स्वार्थासाठी दिल्लीच्या तक्तापुढे गुडघे टेकले नाहीत बरं, तर मतांसाठी धार्मिक राजकारणही केलं नाही। आदरणीय पवार साहेब स्वाभिमानानं महाराष्ट्र धर्म पाळणारे आहेत, कारण छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार त्यांच्या आचरणात आहे। 130 कोटी देशवासियांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी वृत्तीचा नव्हे। दरम्यान या ट्विटला भाजपनं सुद्धा प्रत्युत्तर दिलं, त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। यांचं जेवढं वय आहे त्याहून अधिक वर्ष शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आहे। आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणं, प्रोत्साहन देणं हे पवारांना माहिती नाही, म्हणूनच ते बावनकुळेंविरोधात बोलले। हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिलाय, त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आम्ही बोलायची गरज नाही। त्यांचे सहकारी अजितदादा, छगन भुजबळ या